पुण्यातील ताजा अपडेट्ससाठी पाहत रहा बीआर न्यूज। यूट्यूब वरती बीआर न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। सोलापूर शहराच्या ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा दिनांक 14 जानेवारी रोजी संक्रांतीच्या मुहूर्तावर सुरू होत असते। तसंच श्री खंडोबा देवस्थान बाळी येथील यात्रा मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठी म्हणजेच 15 डिसेंबर दिवशी सुरू होत असते। दरम्यान सिद्धरामेश्वर आणि खंडोबा हे भाविकांचं ग्रामदैवत आणि कुलदैवत असल्यानं सिद्धरामेश्वरांची यात्रा 900 वर्षांची आणि श्री खंडोबा देवस्थानची 400 वर्षांची परंपरा कायम राहावी यासाठी भाविक भक्तांची भावना आहे। दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिद्धरामेश्वर आणि खंडोबा देवस्थान यात्रेस भाविकांच्या दर्शनासाठी पोलीस बंदोबस्त आणि कोरोना पार्श्वभूमीवर नियम अटी घालून यात्रेस परवानगी देऊन धार्मिक कार्यात सहकार्य करावं अशी विनंती नगरसेवक आनंद चंदनशिवे, ज्योती बमगोंडे आणि गणेश पुजारी यांनी आयुक्तांना केली आहे। महानगरपालिकेच्या सन्माननीय आयुक्तांना श्री सिद्धरामेश्वराची यात्रा आणि बाळे खंडोबा रायांची यात्रा ही दोन्ही यात्रा अटी शर्ती घालून परवानगी दिली पाहिजे, कारण का कोरोनाच्या महामारीमध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये भयानक परिस्थिती म्हणजे सगळे मंदिर मस्जिद या ठिकाणी बंद होते। राज्य सरकारने दिलेल्या निर्णयानुसार त्या शर्ती अटीचं पालन आम्ही करू। ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर त्याचबरोबर कुलदैवत श्री खंडोबा देवस्थान बाळे येथील यात्रा ही पुढील महिन्यात संपाषष्ठीपासून चालू होणार आहे व त्याचबरोबर सिद्धरामेश्वर यात्रा ही संक्रांतीपासून चालू होणार आहे। तरी या दोन्ही यात्रांची परंपरा आहे की सिद्धरामेश्वर यात्रा ही 900 वर्षाची परंपरा आहे आणि श्री खंडोबाची यात्रा ही 400 वर्षाची परंपरा आहे। तर ही परंपरा तशीच चालू ठेवण्याच्या संदर्भात आता आम्ही आयुक्त साहेबांना या ठिकाणी या यात्रेस परवानगी मिळण्याबाबत पत्र दिलं आहे आणि त्यात सोलापूर शहरातील आता आयुक्त साहेबांना आम्ही आता निवेदन पत्र दिलेलं आहे।